नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडी बी टी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। तर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेकरता तुम्हाला त्या योजनेचा मॅक्झिमम जो बेनिफिट घ्यायचा असेल म्हणजे 30,000 रुपये, तर तुम्हाला दोन डॉक्युमेंट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ते म्हणजे पहिलं अल्पभूधारक दाखला आणि दुसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे जॉब कार्ड। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्पभूधारक दाखला कोण काढू शकतं, त्याचं मिनिंग काय आहे, कसं काढायचं आहे आणि तुम्हाला त्याचा किती फायदा होणार आहे, तर असा संपूर्ण डिटेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या महाडी बी टी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का महाराष्ट्रामध्ये महाडी बी टी स्कॉलरशिप असेल किंवा अन्य इतर प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील तर त्या संदर्भात संपूर्ण डिटेल तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत मिळत असते। जर टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, नक्कीच तो ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करायचा आहे। तर महाडी बी टी स्कॉलरशिपची डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, तर या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी 30,000 रुपये डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये मिळत असतात। तुम्ही हॉस्टेलला राहत असताल किंवा प्रायव्हेट रूममध्ये राहत असताल तर त्याकरता। तर या योजनेचा जर तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट घ्यायचा असेल ते म्हणजे 30,000 रुपये, तर तुम्हाला यांच्या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता की दोन डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत, ते म्हणजेच की रजिस्टर लेबल सर्टिफिकेट आणि अल्पभूधारक दाखला। तर आता हे अल्पभूधारक दाखल्याबद्दल आपण माहिती पाहणार आहे। तर नोंदणीकृत कामगार किंवा रजिस्टर लेबल सर्टिफिकेट कसं काढायचं त्याचा व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। तर आता पहिलाच प्रश्न पडतो की अल्पभूधारक दाखला कोण काढू शकतं। तर महाराष्ट्रामध्ये ज्यासुद्धा शेतकऱ्याची 5 एकरच्या आतमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे त्या शेतकऱ्याला हा दाखला दिला जातो। तर इथे लक्षात घ्यायचं आहे 5 एकर किंवा तुम्ही याला 2 हेक्टरसुद्धा म्हणू शकता। आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेकरता तुम्हाला हा जो अल्पभूधारक दाखला आहे हा तुमच्या वडिलांच्या किंवा आईच्या नावावरचा लागतो। तर तुम्हाला आता कळालं की कोण हा दाखला काढू शकतो। त्याचं पुढचं एक महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की अल्पभूधारक शेतकरीचं प्रमाणपत्र तुम्हाला कुठे काढण्याकरता जावं लागेल। तर हे प्रमाणपत्र तुम्ही ऑनलाईनसुद्धा काढू शकता आणि तुम्ही ते ऑफलाईन तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊनसुद्धा काढू शकता। तर तुम्हाला आपले सरकार हा आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि तिथे तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागतो। तर जर तुम्हाला ऑनलाईन काढायचं असेल तर सरासरी तुम्हाला 33 ते 35 रुपये इतका फक्त खर्च येणार आहे। तर ऑनलाईन कसं काढायचं, तर इथे तुम्हाला आपले सरकार या पोर्टलवरती येऊन इथे न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल किंवा जर तुमचं ओल्ड रजिस्टर लॉग इन असेल तर तिथे तुम्हाला लॉग इन करून ते तुम्हाला दाखल्यासाठी फॉर्म भरावा लागेल। जर तुम्हाला पूर्ण डिटेलवरचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण तो नक्कीच तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येईल। तर आता आपण पाहूयात की तुम्ही ऑफलाईन कसं काढू शकता आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत। तर ऑफलाईन तुम्हाला काढण्याकरता तुम्हाला जवळच्या तुमच्या सेतू केंद्रामध्ये किंवा तुम्ही तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन हा दाखला काढू शकता। तर आता आपण पाहूयात की अल्पभूधारक शेतकऱ्याकरता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत। तर सर्वात महत्त्वाचं कागदपत्र ते आहे म्हणजेच की तुमच्या वडिलांच्या नावाचा जो तुमच्याकडे शेती आहे त्या शेतीचा 7/12 किंवा 8/8 उतारा तुम्हाला उपलब्ध असणं आवश्यकता आहे। तर हे 7/12 आणि 8/8 उतारा तुम्ही ऑनलाईन सुद्धा काढू शकता, तर फक्त 15 रुपयामध्ये तो उतारा 7/12 तुम्हाला काढून मिळेल। तर त्यानंतर आहे की तुम्हाला तलाठ्याचा अहवाल देखील आवश्यक आहे, हे 3 डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यानंतर आहे की तुमचा ओळखीचा पुरावा, तुम्ही पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड याच्यापैकी कोणतं सुद्धा देऊ शकता। तर त्यानंतरचं आहे की पत्ता दर्शवणारा पुरावा, तेच तुम्हाला आधार कार्ड, मतदान कार्ड कोणतं असलं तरी चालेल। त्यानंतर महत्त्व एक स्वयं घोषणापत्र आहे, ते सुद्धा तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा जर त्या डिटेलमधल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा सांगेल की स्वयं घोषणापत्र कसं भरून द्यावं लागतं। तर हे तुम्हाला लागेल। आता जर हे तुम्ही ऑफलाईन काढण्याकरता गेला तर हे सर्व त्यांच्याकडे उपलब्ध असतं, त्यामुळे ते तुम्हाला त्याच्याबद्दलची काळजी करायची नाही। सेतू केंद्रामध्ये गेल्यानंतर ते तुम्हाला जर तुमच्या आसपासच्या केंद्राच्या फीजनुसार तर तुम्हाला 35 रुपये त्यांना ऑनलाईन लागतात, बाकीचे पैसे तुमच्या कोणते 100 रुपयाच्या आसपासमध्ये घेऊ शकतात आणि तुम्हाला तो दाखला मिळून जाईल। तर तुम्ही अर्ज केल्यानंतर फक्त 15 दिवसाच्या आतमध्येच ते डॉक्युमेंट तुम्हाला उपलब्ध होईल, तर 7 ते 8 दिवसामध्येच तुम्हाला हे डॉक्युमेंट मिळेल। तर नक्की जर तुम्ही इलिजिबल असाल तर हे डॉक्युमेंट काढायचं आहे, कारण का सर्वात म्हणजे तुम्हाला जास्त बेनिफिट पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपचा डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे। तर तुम्हाला आता कळलेलं असेल की कशी प्रोसेस आहे। तर व्हिडिओला जर आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, तुमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा तुमच्या मित्रांना नक्कीच व्हिडिओ शेअर करू शकता, म्हणजे त्यांचासुद्धा एक फायदा होऊन जाईल।
तर भेटू ते एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे स्कॉलरशिप रिलेटेड कंटेंट घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.